भूकंपाच्या वेळी हे करू नका. मुलांनो, आता आपण भूकंपात काय करू नये त्याची माहिती घेऊया. एक, भूकंपाच्या वेळी इमारतींच्या लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर केला पाहिजे. दोन, एकाच जागी अवघडल्यासारखे न बसता शरीराची हालचाल केली पाहिजे. तीन, भूकंपानंतर विजेचे शॉर्ट सर्किट होऊ शकते, त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते, म्हणून घरातील विजेच्या मीटरचे मेन स्विच बंद करावे. तसेच तेलाचा दिवा, मेणबत्ती, कंदील, काडीपेटी यांचा वापर करू नये. बॅटरी म्हणजेच टॉर्चचा वापर करावा. अशा प्रकारे भूकंपामध्ये आपण काळजी घेतली तर संभाव्य धोका टाळू शकतो. भूकंपरोधक इमारती. भूकंपामध्ये घरे, इमारती यांचे नुकसान तर होते, मात्र जीवितहानी होण्याची शक्यताही खूप असते. त्यासाठी भूकंपरोधक इमारती बांधल्या जातात. त्यामुळे ठराविक हालचाल जरी भूगर्भात झाली तरी इमारतीला धोका पोहोचत नाही. म्हणजेच जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी इमारत कोसळत नाही. अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे असे म्हणतात. भूकंपापासून होणारे धोके टाळण्यासाठी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड तयार केले आहेत. IS 456 या कोडमध्ये काही नियम नमूद केले आहेत, त्यानुसार बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 म्हणजेच भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड आणि IS 13920 म्हणजे भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनांचा ताणीय विस्तार, अशा प्रकारे या कोडमध्ये काही मानदंड नियम ठरवले आहेत. या नियमांनुसार बांधकाम करणे बंधनकारक केले आहे. तसेच बांधकाम भूकंपरोधक करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. भूकंपाची हानी टाळण्यासाठी काही यंत्रणा आहेत. भूकंपाची पूर्वसूचना आपल्याला त्या यंत्राद्वारे मिळते. त्याकरिता लेसर रेझिंग, व्हेरी लाँग, बेसलाईन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.